वहाळ मोरावे बामणडोंगरी जावळे येथे दारू व बार मुक्त उलवे नोड करण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने मतदान करून इतर गावांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे। उलवे नोड दारू व बार मुक्त करण्यासाठी सोमवारी वहाळ मोरावे बामणडोंगरी जावळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान पार पडले। बार संस्कृतीला विरोध करण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने मतदान करत आपला हक्क बजावत इतर गावांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे। यावेळी मतदानाला आलेल्या महिलांनी नो लिकर झोनचे स्वागत केले। दारू ही खूप म्हणजे घातक गोष्ट आहे। आमच्या गावामध्ये पण पहिल्यापासून दारूमुळे खूप जणांचा जीव पण गेला, माझ्या स्वतःच्या सख्या काकांचा जीव गेलेला आहे दारूमुळे। तर हा नो लिकर झोन चालू केले आहे, त्याच्यासाठी मी आज मतदान केले आहे। मला खूप म्हणजे आनंद वाटतो की मी त्या दारूबंदीसाठी एक पाऊल पुढे केलेलं आहे आणि माझ्या गावातील सर्व महिलांनी ह्या उपक्रमासाठी भाग घेतला, मला खूप आनंद होत आहे। आणि मी सर्व गावकऱ्यांचे, गावातील सरपंचांचे, उपसरपंच आणि सर्व सभासदांचे मी आभार मानते। हा असा एक स्तुत्य उपक्रम त्यांनी चालू केला आणि मी पूर्ण भारत देशातील नागरिकांना हे आवाहन करते की तुम्ही सर्वांनी पण ह्या गोष्टीसाठी पुढे येऊन पूर्ण देशामध्ये दारूबंदी झाली तर खूप आपला भारत देश पुढे जाईल। तसेच वहाळ गावाप्रमाणेच देशातील इतर गावांनी देखील बार संस्कृतीला विरोध केला तर देशाची प्रगती निश्चित होईल असा विश्वास देखील महिलांनी यावेळी व्यक्त केला। आता सध्या लोकशाही आहे, पुरुषांना जेवढा हक्क आहे तेवढाच महिलांना आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही दारूबंदीसाठी मतदान करायला आलेलो आहोत। जर पुरुषांनी दारू पिली तर घरात किती गोंधळ होतो आणि हे मध्यरात्री जर दारूच्या आहारी गेले तर त्याचा विपर्यास परिणाम होतो आणि संसार उद्ध्वस्त होतात, ह्याचा परिणाम आम्हाला माहिती आहे। आणि महिला मंडळ म्हणून आम्ही महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असतो, संसार सुखाचा व्हावा म्हणून प्रयत्न करत असतो आणि हे दारू जर घरात आली तर मुलाबाळांच्या अभ्यासावर परिणाम होतो, मनावर परिणाम होतो आणि त्याचा विपर्यास मुलांनासुद्धा भोगावा लागतो पुढे। तर ह्यासाठी हे दारूबंदी होणे आत्ता गरजेचं आहे। आमचं मतदान 100% सक्सेस होईल आणि याच्यात आम्हाला यश मिळेलच। आणि हा जर रजतबार एक बंद झाला तर इकडचे जे आता जे 19 ॲप्लिकेशन आपल्या इथं ग्रामपंचायत पडलेले आहेत ते सुद्धा ह्यानं बंद होतील। आपल्या ज्या ग्रामपंचायतीने निर्णय घेतलेला आहे अतिशय चांगला आहे आणि ज्या होणाऱ्या पिढीसाठी हा एकदम चांगला निर्णय आहे। पण इथूनच जर स्टॉप झालं तर आपला गाव तर सुधरेल आणि देशाचा सुद्धा ह्याच्यातून विकास आहे। दरम्यान रविशेठ पाटील यांनी देखील या उपक्रमाची माहिती देताना या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या महिलांचे अभिनंदन केले। जे आमच्या ग्रामपंचायतीने नो लिकर झोन ह्या उलवा नोडमध्ये पूर्ण उलवा नोडमध्ये दारू विक्री मद्यविक्री बंद असं आम्ही अभियान जे राबवलेलं आहे आणि जे बार आता होऊ घातलेले आहेत त्यांना आळा बसण्यासाठी आम्ही हे अभियान राबवलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला फार आनंद होतो आहे आणि सर्व महिलांचा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे की त्यांनी स्वतःहून सांगितलं आणि ते स्वतःहून ह्या मोर्चात किंवा रॅलीमध्ये प्रत्येक पुरुषाच्या पुढं ह्या महिला दिसून येत होत्या। आणि विशेष म्हणजे आम्हाला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचा एक आशीर्वाद लाभलेला आहे, आप्पासाहेबांनी स्वतःने आम्हाला सांगितलेलं आहे असं चांगलं काम करत असाल तर आमच्या पूर्ण परिवाराचा पूर्णपणे सपोर्ट असेल। आणि मला आनंद वाटतोय की श्री सदस्य आहेत त्या स्वतःहून प्रत्येकाच्या घरी जाऊन दारू मुक्ती व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी फार प्रयत्न केलेले आहेत। आणि विशेष करून ह्या मोहिममध्ये जी मंडळी आहेत ती विशेष करून महिला आणि महिलाच जास्तीत जास्त दिसतात। आणि नो लिकर झोन होत असताना ज्या काही अडचणी आल्या मोर्चे काढताना किंवा सह्या मोहिमे करताना तुम्हाला मतदानाचं हे दिसत असेल, चित्र दिसत असेल की महिला स्वयंस्फूर्तीने येऊन इथं आडव्या बाटलीवर शिक्का मारण्याचा एक त्यांचा मानस आहे ते पूर्ण करतात। संध्याकाळी लगेच आपल्याला समजेलच कारण 100% आम्ही मतदान करून आम्ही स्वतःचा विजय प्राप्त करून घेणार आहोत। आमच्या महिला मंडळाने आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य किंवा आमचे सर्व राजन पाटील असतील, आमदार विवेक पाटील साहेब असतील, त्यांनी जसं बार बंद केलं होतं त्याचप्रमाणे त्यांच्या धर्तीवर हे पाऊल उचललेलं आहे। आणि हे खारघरनंतर
दुसरा उलवा नोड येथे आम्ही साकार करणार आहोत. एकंदरीत मतदानाला महिलांचा प्रतिसाद पाहता महिलांनी जो दारू व बारमुक्त उलवे नोड करण्याचा निर्धार केला होता त्याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.